केळीमध्ये आंतरपीक म्हणून टरबुजाची लागवड. खर्च वजा जाता आता शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळालंय. शेतकऱ्याच्या या प्रयोगाबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चोपडा तालुक्यातील शेतकऱ्याने केळी लागवड करून त्यामध्ये आंतरपीक म्हणून टरबुजाची लागवड केली. सर्व खर्चाचा विचार करता आंतरपीक म्हणून टरबुजाची निवड केली. टरबूज 3 महिन्याचे पीक तर केळी 11 महिन्याचे. केळीला लागणारा जो खर्च आहे तोच खर्च टरबुजाला लागणार असल्याने साधारणतः 3 महिन्यांमध्ये 1.5 लाख रुपये एवढा खर्च आला. आता टरबुजाच्या 2 काढणीनंतर खर्च वजा जाता शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळालंय. 3 एकर क्षेत्र आहे, तर या 3 एकर क्षेत्रामध्ये मी आधी बेड तयार करून केळीची लागवड करून घेतली आणि केळीचं हे उत्पन्न समजा आपल्याला 1 वर्षानंतर मोबदला देणार आहे, समजा येणार आहे, तर मी त्याच्यामध्ये थोडंसं विचार करून किंवा याच्यामध्ये आंतरपीक आपण घेऊ शकतो की लवकरात लवकर जे येणार आहे ते, तर त्या हिशोबानं मी टरबूज या पिकाची निवड केली आणि याच्यात आंतरपीक म्हणून आपण मी टरबूज पीक घेतलं. त्या टरबूज पिकाचा कालावधी समजा मिनिमम 3 महिन्याच्या आत हे निघून जातं. याच्यासाठी मला जो केळीला लागणारा जो खर्च होता त्याच्यात थोडा टरबूज बियाण्याचा खर्च प्लस झाला, पण समजा एक एवरेज जो मिळाला एकराला 15 टन आणि भाव मिळाला 11,000 रुपयाप्रमाणे. आज माझा सेकंड माल चालू आहे, जो 2 नंबरचा माल म्हणतो तो माल जातो आहे आज. तर या 2 नंबरच्या मालाला मला 6,000 रुपये प्रति टन भाव मिळाला, पहिल्या मालाला 11,000 रुपये प्रति टन आणि माझा एवरेज बसला समजा एकरी 15 क्विंटल. तर या ठिकाणी जो खर्च वजा जाऊन समजा आपल्याला जो नफा मिळाला समजा केळी प्लस टरबूज याचा जो माझा खर्च होता मिनिमम 1,80,000 रुपयापर्यंत, तर त्याच्यामध्ये मला समजा टरबूज या पिकाने जवळजवळ 3 ते 3.5 लाखाचं उत्पन्न देऊन दिलेलं आहे आजच. म्हणजे आपण फक्त जर केळी लागवड केली असती तर तो खर्च ज्या वेळेस केळी निघाला असता त्यावेळेच ऍव्हरेज पकडला गेला असता. बरोबर बरोबर. आता अंतर्गत पीक घेतल्यामुळे तो जो खर्च लागलेला आहे तोही निघाला. बरोबर. आणि वरती आपल्याला 3-1 लाख रुपये आपल्याला उत्पन्न मिळालेलं आहे. हा 3 लाख म्हणजे कसं सर, जसं समजा आज माझा सेकंड माल अजून जातोय. बरोबर. त्याची जी अकाउंट समजा तो किती येणार आहे हे आपण अजून सांगू शकत नाही. मग समजा प्लस मिळून समजा मला 50% समजा केळी हे जाऊन 50% प्रॉफिट याच्यामध्ये राहिलेलं आहे आणि आता पुढे जे केळी येणार आहे तो अजून नेट प्रॉफिट राहील. नेट प्रॉफिट हा तो वेगळा राहील. हा म्हणजे आपण जर एकच पीक घेतलं असतं तर आपल्याला. बरोबर बरोबर. आंतरपीक घेतल्यानंतर हा कुठंतरी आपल्याला कुठेतरी आपला जो खर्च आहे तो वजा जाऊन थोडा कुठं उत्पन्न राहत. बरोबर बरोबर. जर समजा मी आंतरपीक जर घेतलं नसतं, जर समजा 1 वर्षानंतर जो केळीचा जो मिळणारा पैसा होता त्याच्यामधून आपला खर्च वजा झाला असता अजून. आता कसं आहे केळीचं याच्यात तर प्रॉफिट आपल्याला मिळालंच. बरोबर. याच्यात नुकसान काही नाही, याच्यात प्रॉफिट 50% मिळालं आणि केळी हे अजून त्याच्यामध्ये आपण प्लसमध्ये राहू.